ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रतिमाननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय काय बघा स्मोटो जनहित याचिका क्रमांक दोन ऑब्लिक दोन हजार बावीस या याचिकेमध्ये माननीय न्यायालयाचे अंतरिम निर्देशानुसार कारवाई करणेबाबत बघा शिक्षक भरती संदर्भात आपण जर पाहिलं तर जनहित याचिका दाखल केली होती त्याच्या अनुषंगानं हे महाराष्ट्र शासनानं जे जी आर काढलं हो आहे बघा महोदय मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सुमोटो याचिका क्रमांक त्या संदर्भातील ही माहिती आहे दाखल केली तर मान्य न्यायालयाने उपरोक्त निर्देश पाहता चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस रोजीच्या निकालानंतरची शिक्षक पदभरतीची कारवाई सुरू करणे आवश्यक आहे याबाबतचे सद्यस्थिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे संदर्भीय क्रमांक दोनच्या शासन निर्णय आक दहा अकरा दोन हजार बावीस अन्वय सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाची शिथिलता करण्यात आलेली आहे म्हणजे दोन वर्षे वाढून मिळालेले आहेत त्यानंतर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस रोजीच्या निकालानंतर होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदासाठी म्हणजे तीन आठ महिन्यातून एकदा तुमचं राऊंड होणार आहे पोर्ट पवित्र पोर्टलवर रिक्त पदासाठी जाहिराती घेण्यात येतील या कालावधीमध्ये प्राप्त जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांची व्यवस्थान व्यवस्थापनानिहाय यादी नियुक्ती शिफारशीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतरनं आपण जर बघितलं कोविड दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार एकोणीस वीसपासून शाळाच्या संच मान्यता जैसे ते ठेवण्यात आलेल्या होत्या आता कोविड दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेऊन तसेच जनहित याचिका क्रमांक एकशे दोन दोन हजार एकवीसमध्ये दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आलेली होती सदर समितीच्या शिफारशीच्या आधारे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय दिनांक सहा दोन म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन दोन हजार बावीस तेवीसची शिक्षक निश्चितीसाठी संच मान्यता करण्यात येत आहे सद्यस्थितीच्या आधारे वैद्य विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे की विद्यार्थ्याची सध्याची विद्यार्थ्यांची स्पट नोंदी कशा पद्धतीची आहे त्यानुसार संचांना मान्यता देऊन अतिरिक्त शिक्षक किती आहेत आणि रिक्त जागा किती होऊ शकतात त्याचा अंदाज बांधण्याचं काम केलेलं आहे आधार वैधतेची कारवाई पूर्ण झालेली नाही अशी विद्यार्थी वैधतेची कारवाई शासन शाळा स्तरावर सुरू आहे ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेली मान्यता पंधरा पाच दोन हजार तेवीस अंतरपर्यंत अंतिम करण्याचे नियोजन आहे म्हणजे पंधरा मे पर्यंत संचमान्यता अंतिम होणार आहे म्हणजे आपल्याला जागा किती आहेत कोणत्या कॅटेगरीला कोणत्या विषयानुसार हे आपल्याला निश्चित करणार आहे पंधरा पाच दोन हजार तेवीसपर्यंत या अंतरिम झालेल्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कारवाई करणे आवश्यक आहे ज्या ज्या व्यवस्थापनाकडून मान्यता दोन हजार बावीस तेवीसची कार्यवाही अंतिम होईल त्या त्या व्यवस्थापनांनी म्हणजे संस्था असतील जिल्हा परिषदे असतील यांच्याकडे शिक्षक पदाची पदाची पद नेमा बिंदू नेमावली प्रमाणित करून पवित्र पोटवर रिक्त पदांची जाहिरात देण्याबाबत निर्देश देणे आवश्यक आहे याकरता संभाव्य नियोजन पुढील प्रमाणे सादर करण्यात येत आहे संच मान्यता अंतिम करून संच मान्यतेची शाळानिहाय वितरण करण्यासाठी लागणारा एकूण संभाव्य कालावधी आहे वीस मे दोन हजार तेवीसपर्यंत आणि संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदूनामावली इत्यादी प्रमाणित करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी आहे तीस सहा म्हणजे तीस जूनपर्यंत आणि शिक्षकाच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे पहिल्या तिमाहीकरिता सुमारे पंधरा जुलै दोन हजार तेवी तेवीसपर्यंत आणि पहिल्या तिमाहीकरता प्राप्त जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे नियुक्तीसाठी शिफारशी करणे इत्यादीबाबत पोर्टलमार्फत करणे दिनांक वीस आठ दोन हजार म्हणजेच ऑगस्ट वीस 20 ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत दरम्यानच्या काळात दुसऱ्या तिमाहीकरता शिक्षकांचे रिक्त पदाची नोंदणी करणे म्हणजे तीन तीन महिन्याला टप्प्याटप्प्यानं शिक्षक भरतीची प्रक्रिया एकंदरीत विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू राबवली जाणार आहे तथापि मागील शिक्षक भरतीसाठी जाहिरातीतील थी बारा हजार सत्तरपैकी मुलाखतीशिवाय पदभरती पाच हजार नऊशे सत्तर उमेदवारांची शिफारस झालेली आहे म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीशिवाय पाच हजार जवळपास सहा हजार विद्यार्थी आणि मुलाखतीसह पदभरती एकोणीसशे तेहतीस रिक्तपदासाठी शिफारस झालेली असून एकूण सात हजार नऊशे तीन रिक्तपदाची कारवाई झालेली आहे सद्यस्थिती एकशे शहाण्णव व्यवस्थापनाचा एस ई बी सी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया पूर्ण न झालेल्या व्यवस्थापनाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून व्यवस्थापकांना मुलाखतीसाठी माहे मे दोन हजार तेवीसमध्ये उमेदवार उपलब्ध होणार आहेत म्हणजे आता जे एकशे शहाण्णव शाळा आहेत त्यांच्या मुलाखती मे महिन्यामध्ये होणार आहे यातून सातशे एकोणसत्तर पदे भरली जातील तसेच याचिका क्रमांक जयमधील समांतर आरक्षण उमेदवार संधी देण्यासाठी शासनपत्र दिनांक एकोणीस चार दोन हजार तेवीस अन्वयित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपात्र गैरहजर रुजू न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठी उमेदवारांना शिफारस करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अंदाजे सातशे पन्नास रिक्त पदे भरली जाणार आहेत वर नमूद केल्याप्रमाणे शिक्षक पदभरतीची मागील पदभरती शिल्लक असलेली साधारणतः पंधराशे रिक्त जागा तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार होणाऱ्या पदभरती पदभरतीचे नियोजनाची वस्तुस्थिती न्यायालयाच्या अवलोकनाकडे आणण्यास वस्तुती सादर करण्यात येत आहे त्यामुळं जे विद्यार्थी आता ऑगस्ट वीस ऑगस्टपर्यंत द म्हणजे पहिला टप्पा दोन हजार बावीस तेवीसची जी टेट परीक्षा झाली आहे त्याचा पहिला टप्पा आपल्याला अनुभवता येणार आहे विदाउट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू देखील त्यामुळं जास्त वेळ नाही आता दोन तीन महिन्यामध्येच आपल्याला सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि कालच्या जी आरनुसार महिलांसाठी कोणतंही नॉन क्रिमिनल कागदपत्र लागणार नाही आहे हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आणि देखील काही शंका असतील टेट संदर्भात किंवा भरती पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भात तर तुम्ही मला वैयक्तिक माझा वैयक्तिक क्रमांक आहे शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार सत्याहत्तर अडतीस या नंबरला तुम्ही संपर्क करून तुमच्या स शंका किंवा ज्या समस्या आहेत त्या त्याचं समाधान करून घेऊ शकता धन्यवाद